नमस्कार, मी अजित पाटील, युवाराज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्धापन दिनानिमित्त आज आपण नांदेड जिल्ह्यामधील आपण नुकतंच सांगितलं होतं की आपण फक्त एका तालुका प्रमुखांची मुलाखत घेतोय, ते म्हणजे नायगाव तालुक्याचे सगळ्यात सक्रिय राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेतृत्व येऊन त्यांच्याकडे बघितलं असं सन्माननीय भास्कर पाटील भिलवंडे यांचं आपण मुलाखत घेतोय. सर, आपलं स्वागत आहे युवाराज्य न्यूज चॅनलमध्ये. सर, आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी संकटाच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे आणि आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र सत्ता आलेली आहे. आपलं काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच, ह्या सत्तेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो. 1999 ह्या स्थापन झालेल्या पार्टीमध्ये नक्कीच पवारसाहेबाच्या पुढाकारानं आदरणीय संगमाजी असतील की त्यावेळेच्या तारिक अनवर असतील, ह्या सर्व नेत्यांनी ह्या ठिकाणी एकत्र येऊन हा पक्ष स्थापन केलेला आहे. आणि त्या स्थापनेच्या मागचा उद्देश पण एक स्वाभिमानी पक्ष म्हणून ह्या उद्देश ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हा पक्ष निश्चित स्थापन केला आहे. आणि त्या दिवसाच्या नंतर आजपर्यंत पण कार्यकर्त्याची प्रेरणा असेल या राष्ट्रवादी काँग्रेसकरता जे अनंत जे काही कार्यकर्ते काम करतात त्या पक्षामधल्या कार्यकर्त्याचं नक्कीच ह्याच्यासाठी योगदान आहे, नेत्यांचं पण योगदान आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष निव्वळ राजकारण न करता समाजकारण करत करत जास्तीत जास्त समाजकारण करून कमीत कमी राजकारण ह्या हिशोबानं करण्याचा प्रयत्न नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आलेली आहे. त्याच हिशोबानं ह्या पुढं पण नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून असंच काम होत राहील. ह्यापेक्षा अजून मी येत्या ह्या नक्कीच वर्धापनादिनिमित्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. परत एक बार आपल्या सर्वांचे पण मनापासून धन्यवाद मानतो की आपण इथून इथं एवढ्या लांबपर्यंत माझे इंटरव्ह्यू घ्यायला आलात, त्यामुळं परत एक बार सगळ्याला शुभेच्छा देतो. दादा, आपल्या मुलाखतीत असताना आपल्यासाठी पहिला प्रश्न, नायगाव तालुक्याचं आपण नेतृत्व करता नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नायगावातील जनतेसाठी आपली सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे आणि या सत्तेचं स्वरूप आपल्या जनतेसाठी आपल्या कशाने आणता येईल, जनतेच्या विकासासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? नक्कीच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मुळात निश्चितच नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने राहत आलेली आहे. ह्यापुढं पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय आमचे नेते अजितदादा पवार असतील, आणि सिंचनाच्या माध्यमातून आज नायगाव तालुक्यासाठी बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट जे की आदरणीय बापूसाहेब गोरटेकर आमदार असताना त्यांनी बाबळी बंधाऱ्यासाठी असो किंवा बळेगाव बंधाऱ्यात असो, जो की नायगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो, हा बळेगाव बंधारा आमच्या नेत्यांनी मंजूर करून आणलेला आहे. वेळोवेळी आम्ही असंच ह्यापुढं पण सर्व शेतकऱ्यांच्या जो कोणी अडचणीत असलेला शेतकरी असेल किंवा अन्य कुठलाही असेल घटक, त्याला आम्ही निश्चितच न्याय द्यायचा प्रयत्न करू. आता आपण सांगितलं की आपण नेहमी न्यायाचा प्रयत्न करणार, सध्या आपल्या नायगाव तालुक्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे तो म्हणजे मेगा इंडिया फूड संदर्भातला, त्याचं बिल एकदम थेट बाकी राहिले, त्या अनुषंगाने आपलं काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच, त्याच्यामध्ये जर थोडा आपण पण त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांनी वेळ पण मागितला होता, बरीच आंदोलनं झाली होती त्याच्यामध्ये वेळ मागितला आहे, तर त्या हिशोबानं आता बघूयात की ह्यांच्या पुढं प्रशासन पण काय कारवाई करते. आणि प्रशासन जर काही त्याच्यात ढिलाई करत असेल तर नक्कीच कार्यकर्ते म्हणून आम्ही यापुढं पण शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत, ह्यापुढं पण राहणार. जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते भले चांगलं करायची वेळ असेल किंवा एखाद्याबरोबर वाईट करायची वेळ असेल, आम्ही सक्षमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत. नक्कीचच त्यांचे पूर्ण पैसे जोपर्यंत निघणार नाहीत त्यांच्याकडून त्या व्यापाऱ्याकडून तोपर्यंत आम्ही काय त्यांना सोडणार. दादा, नायगाव विधानसभेचे तुमचे विरोधी पक्षाचे या ठिकाणी आमदार आहेत नायगाव विधानसभेमध्ये, एकंदरीत आज त्यांना 1.5 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्यांच्या कालावधीमध्ये त्यांचे झालेले काम आपल्याला अपेक्षित म्हणजे प्रमाण झालेत का, किंवा या ठिकाणी काही 1.5 वर्ष विकास झाल्याचा आपला काय प्रयास मिळाले का? नक्कीच, थोडा बहुत विकास झाला असेल तर त्याच्यामध्ये राज्य शासनाचा पण खूप मोठा वाटा आहे. नुकतं नेमकंच विरोधातले आमदार आहेत पण त्यांनाच पण श्रेय द्यायचं काही कारण नाही, बऱ्यापैकी सरकार पण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना त्यांच्या लेवलवर आता नवीन आहे ते करायला लागले त्यांच्या पद्धतीने. पण हे एक असे विकासायक असा असतो की कोणाला एकट्यानं करणं शक्य नाही, त्यामुळे चौफेर लागतो त्याला, सगळं सरकार लागते, म्हणून सगळे कार्यकर्ते त्याच्या दिनावर आम्ही एकत्र येऊन नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. पण दादा, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाळूचे रेट हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. हो, आता काही गोष्टीमध्ये त्यांनी घेतला आहे, आता माहीत नाही की त्यांनी किती समय सुचकता ठेवून हा निर्णय घेतलेला आहे, कारण आज 2-2 ट्रॅलीचं किंवा 2-2 ट्रॅक्टरचं भाडं जर विचार केला असता तर ते एक टिप्परचा, तर माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामधला कुठला तरी सुवर्णमध्ये साधून नक्कीच 2 टिप्परच्या ऐवजी एक छोटा टेम्पो घेता आला 2 ब्रासचा, जे की रस्ता पण खराब होणार नाही, असं काहीतरी त्यांनी विचार करावा